स्वराज्य मेन्स अँड किड्स वेअर तळेगाव दिघे लोणी रोड वरील ह्या आमच्या कापड दुकानाच्या दालनामध्ये सर्व प्रकारच्या जीन्स पॅन्ट, कॉटन जीन्स तसेच लायकरा पॅन्ट, पॉपकॉर्न पॅन्ट, नाईट पॅन्ट सह टी शर्ट, त्याप्रमाणे वेगवेगळ्या ट्रेंड मध्ये फॉर्मल शर्ट, कॅज्युअल शर्ट याचबरोबर लहान मुलांचे कपडे अगदी स्वस्त दरात मिळतील. अतिशय सुंदर आणि सुबक कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच स्वराज्य मेन्स अँड किड्स वेअर तळेगाव दिघे लोणी रोड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. संपर्कासाठी प्रोप्रायटर चत्तर बंधू संपर्क 91 46 70 85 70 तसेच 93 70 33 48 80. आमदार बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केलेल्या साखळी बंधाऱ्यांमुळे संगमनेर तालुक्यात जलसमृद्धी. दुर्गाताई तांबे यांचं प्रतिपादन. देवकवड्यातील देवनदीचं दुर्गाताई तांबेंच्या शुभास्ते जलपूजन संपन्न. दुष्काळी परिस्थितीवर मात करून दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालन व्यवसायामुळे देवकवडे गावात मोठी क्रांती झाली आहे. आर्थिक सक्षम झालेलं हे गाव इतर गावांसाठी आदर्शवत असून राष्ट्रीय पातळीवर देखील याचं नाव वर्षी सर्वात चांगला पाऊस झाला असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केलेल्या सलग साखळी बंधाऱ्यांमुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण झाली असल्याचं गौरवोद्गार नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी काढले आहेत. देवकोटे येथे देवनदीवरील विविध बंधाऱ्यांचं जलपूजन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या शुभास्ते करण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्रीराम सिटी संचालक भारत सेटवंश नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवतराव आरोटे, युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगशे, लक्ष्मणराव सांगळे, एकनाथराव मुंगशे, जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, दत्तू दादा मुंगशे, पोलीस अधिकारी शत्रुघ्न मुंग, श्रीमती आंबाबाई मुंगशे, यशोदाबाई सांगळे, लक्ष्मणराव सांगळे, काशीनाथ कहांडळ, प्राध्यापक राजाराम मुंगशे, ज्ञानेश्वर मुंगशे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील देवकवठे या गावामध्ये या देव नदीच्या तीरावर या तळ्याच्या शेजारी मी उभी आहे. आपल्या जगदंबा मातेचं मंदिर या गावामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळी असणारं हे गाव आज एकदम पाण्याने सदन झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे उत्तम प्रकारचे व्यवसाय या गावामध्ये चालू आहे. आता हा जगदंबा महोत्सव 10 दिवसाचा कालचा नवरात्र घट बसल्यापासून तर दसऱ्यापर्यंत सुरू झालेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी माननीय श्री श्रीराम मुंगसे गुरुजी आणि सौभाग्यवती बिजलाताई मुंगसे यांचं सहस्रचंद्र दर्शन, त्याचप्रमाणे शाहीर स्वप्नील डुमरे यांचं एक छत्रपतींच्यावर सुंदर असं पोवाडा, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहे आणि या तळ्याचं पाणीपूजनसुद्धा या ठिकाणी आमच्या सर्व महिलांच्या शुभहस्ते ठेवलेला आहे. मला आनंद झाला की नवरात्रामुळं आम्हा महिलांना खूप मोठा मान आपल्या सर्व गावकऱ्यांनी दिलेला आहे. ओटी भरून या पाण्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं बारीक लक्ष आपल्या तालुक्यावर असतं. देवकवठे हे त्यांचं आणि आमचं सर्वांचं आवडतं गाव आहे. देव नदी या ठिकाणी आहे, परंतु दुष्काळामुळं नदी वाहत नव्हती, तळेही भरत नव्हते, पण आज या देवकवठ्यापासून तर चिंचोलीपर्यंत सगळा भाग हा अतिशय सखल आणि खूप पाणीमय झालेला आहे. खरं तर तनिष्कमध्ये सकाळच्या माध्यमातनं काम करताना तनिष्कमधनं मला 2 लाखाचा निधी मिळाला होता आणि तो निधी या गावातील अनेक महिला या तनिष्कच्या सदस्य झालेल्या होत्या, त्या माध्यमातनं हा निधी आम्ही या ठिकाणी वापरण्यात दिला. या ठिकाणी इंजिनियर सुभाष सांगळे, त्याचप्रमाणे मान्य श्री भागवतभाऊ आरोटे आणि सर्व आमचे बंधू दत्तू मुंगसे, भारत मुंगसे आणि सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थांना मी चर्चा केली की मला हा निधी देवकवठ्यासाठी द्यायचा आहे आणि खूप शुद्ध भावनेने प्रामाणिकपणे हा निधी या गावाला दिला. मला वाटलं नव्हतं की इतकं आणि त्याचं काम हे आपले इंजिनियर सुभाष सांगळे यांनी अतिशय उत्तम काम केलं, अतिशय खोली त्याला दिली आणि अधिक स्वतःचे पैसे घालून या ठिकाणी त्यांनी काम या ठिकाणी केलं आणि आज असं दृश्य आहे की जणू इथून सुंदर पाणी सगळ्यांच्या विहिरींना पाणी उतरलेलं आहे आणि मोठा व्यवसाय या ठिकाणी अंड्याचा मोठा व्यवसाय संपूर्ण भारतामध्ये या गावाचं नाव येईल अशा प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी चालू आहे. ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळेस राजहंस दुधाचा
पाण्याचा टँकर इथे यायचा आणि जाताना दुधाचा टँकर भरून जायचा। अशा परिस्थितीमध्ये अतिशय कष्टाने त्यागाने इथल्या शेतकऱ्यांनी इथल्या सर्वांनी माझ्या महिला भगिनींनी हातभार लावून हे सगळं गावाचा उत्कर्ष या ठिकाणी केलेला आहे। गावामध्ये गावाच्या बाहेर जरी व्यवसायानिमित्त काही बंधू गेलेले असले तरी त्यामध्ये श्रीत भागवत आरोटे हे नाशिकला आज गटनेते आहेत। गेले असले तरी गार फिरते आकाशी तिचे चित्त बिलापाशी मातृभूमीचा मायभूमीची ओढ आमचे मुंगसे सर आहे मुंगसे मॅडम आहेत सर्वांना जिथं जिथं गेले तिथून त्यांना ही ओढ आहे। आणि आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या सर्वांनी मिळून आयोजित केला। श्रीत नामदेव कांडळ हे सुद्धा याच गावचे आहेत त्यांना सुद्धा खूप मायभूमीची मातृभूमीची ओढ आहे। मला वर्षातनं एकदा दोनदा आग्रहाने या गावामध्ये ते आणतातच। आणि असे गोडगे पाटील या ठिकाणी आहेत सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि जगदंबेला प्रार्थना करते की हे जगदंबा माते तू या गावात आणि संगमनेर तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांना सुखी ठेव आनंदी ठेव आरोग्यदायी ठेव आणि सर्वांचं यश उत्कर्ष असाच वाढू दे अशी मी प्रार्थना जगदंबेच्या प्रार्थने पदरी करते। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।